दिवशी शहरातील घडामोडीचा आढावा घेणाऱ्या इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. रामबाग लेन क्रमांक 3 मधील व श्रेय पॅलेस या गृहनिर्माण संस्थेमध्ये कचरा शास्त्रीय पद्धतीने वेगळा कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त घनकचरा विभाग रामदास कोकरे, उप अभियंता मिलिंद गायकवाड, CSI श्री बाळासाहेब कंद यांनी कचरा व त्याचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण कसे करावे याबाबत उत्तम मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित सादर केले. सध्या कचरा डेपो आधारवाडी याची क्षमता संपली असून ते शासनाने बंद कराव्यास सांगितले आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने कचरा वेगळा केल्यास शहरातून शून्य कचरा मोहीम राबवता येईल व योग्य प्रकारे कचऱ्याचे नियोजन करता येईल. तसेच रामबाग लेन क्रमांक 3 मधील नागरिकांना व श्रेय पॅलेस या गृहनिर्माण संस्थेचे नागरिकांना सो वीणा गणेश जाधव सभापती महिला बालकल्याण यांच्यातर्फे संधस्थितीत उपयुक्त ठरेल अशा रोगप्रतिका शक्तीचा होमिओपॅथिक औषधिक अल्बम 30 या गोळ्या मास्क व हँड सॅनिटायझर या किटचे वाटप करण्यात आले. रामबाग लेन क्रमांक 3 मधील नागरिकांना माहिती देण्यासाठी शशिकांतजी चांदेकर साहेब यांनी तर श्रेय पॅलेस माहिती घेण्यासाठी धनंजय पाटील यांनी विनंती केली व त्यांच्या विनंतीला मान देऊन लेन क्रमांक 3, 4 व श्रेयस पॅलेसमध्ये सर्वच नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त केले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूज.
तुम्हाला आमचा संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी आपण संपर्क साधू शकतात 9320420420. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.